Hi friends, today we are going to start the 10th standard Maharashtra State Board Science First Second Chapter Periodic Classification of Elements. Kuncha? Periodic Classification of Elements. Okay? Kutlahi chapter suru karne cha pahila apan te cha kai pahato suruat pahila da ta jay kai basics pahoyat. Okay? Tar, hai chapter cha basics kasha pasun suruat karo hai matter. What is mean by matter? Matter manje काय मैटर हा काय असतो मैटर इज एनीथिंग दैट हैज मास एंड विच ऑक्युपाइज द स्पेस ओके मैटर ही अशी कुठलीही वस्तू असते ज्याला की काहीतरी मास असतो मित्रांनो मास म्हणजे काय असतं वजन आणि स्पेस म्हणजे काय जागा ओके मैटर म्हणजे अशी कुठलीही वस्तू असते ज्याला की काहीतरी वजन आहे आणि तो काय करतोय ह्या पृथ्वीवरची जागा व्यापत त्याला काय म्हणतात आपण मैटर ओके देन मी एक मैटर आहे का तर आहे ओके मला काहीतरी मास पण आहे मला काहीतरी मास पण आहे आणि मी काय करतो ह्या अर्थवरची काय करतो स्पेस पण ऑक्युपाय करतो म्हणजे काय करतो जागा पण व्यापतो मग अशी कुठलीही वस्तू ज्याला की काय ठराविक मास असतं आणि जो काय करतो स्पेस ऑक्युपाय करतो त्याला काय म्हणू शकतो आपण एक मैटर म्हणू शकतो मग मी एक मैटर आहे त्याचप्रमाणे हा बोर्ड पण हा बोर्ड देखील काय आहे एक मैटरच आहे हा बोर्डला काय आहे ठराविक काहीतरी मास पण आहे आणि तो हा काय करतो ह्या रूम मधली म्हणा किंवा ह्या अर्थवरती जागा काय करतो स्पेस काय करतो तो ऑक्युपाय करतो म्हणजे जागा व्यापतो म्हणून त्याला आपण काय म्हणू शकतो आपण एक मॅटर म्हणू शकतो ही पेन देखील काय आहे मॅटर आहे खुर्ची देखील काय आहे एक मॅटर आहे सो एव्हरीथिंग दॅट हॅज द मास अँड विच ऑक्युपाय द स्पेस इज अ मॅटर ओके तर मॅटर समजलं तुम्हाला होप सो समजला असेल त्यानंतर मॅटर कळालं देन मॅटर एक्झिस्ट इन फाईव्ह फॉर्म्स मेनली देर आर फाईव्ह स्टेट्स ऑफ मॅटर सॉलिड लिक्विड गॅस प्लाझ्मा आणि बोस आइन्स्टाईन कंडेन्सर ओके सॉलिड माहिती आहे तुम्हाला पेन हे कशाचं एक्झाम्पल आहे सॉलिडचं सॉलिड्स हॅव दी डेफिनाईट शेप सॉलिड्स हॅव दी डेफिनाईट शेप तुम्हाला माहिती आहे सॉलिड्सला काय असतं डेफिनाईट शेप आणि त्याला एक डेफिनाईट व्हॉल्यूम देखील असते सॉलिड्सला काय असते डेफिनेट शेप सॉलिड्स हॅव दी डेफिनेट शेप अँड डेफिनेट व्हॉल्यूम ओके सो लिक्विड 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 हॅज अ डेफिनेट लिक्विडला काय असतं डेफिनेट लिक्विडला हे डेफिनेट काय असतं व्हॉल्यूम असतं पण डेफिनेट शेप असतो का डेफिनेट शेप त्याला नसतो ओके बघा पाण्याला काय पाण्याला आपल्याला काय डेफिनेट पाण्याचं एक व्हॉल्यूम असतं पण पाण्याला काय शेप असू काही डेफिनाईट नसतो तर पाण्याला काय पाण्याला ज्या कंटेनरमध्ये टाकलं त्या कंटेनरमध्ये पाणी काय करतो हा लिक्विड काय करतो हा त्याचा शेप ऑक्युपाय करतो ओके सो थर्ड वन इज द गॅस गॅस डज नॉट हॅव अ गॅस डज नॉट हॅव अ डेफिनेट डेफिनेट शेप and volume okay so gas does not have definite shape and volume gas la kay gas la kaslahi prakarcha ek definite shape kiwa kay nasto kahi volume nasto okay gas la har tharavik akar nasto ani tyala kay tharavik ekada volume mhanje kay akar man dekhil nasto ani tyala shape hi nasto ek fix akar hi nasto ani kay tyala volume hi nasto okay so solid kay la solid liquid gases he tar aplyala पूर्वीपासूनच माहिती आहे आता पुढलं कुठलं बघायचं आपल्याला प्लाझ्मा ओके फॉर प्लाझ्मा सपोज करा की एक काय करा एक इमॅजिनरी आपण एक भांड पकडूयात एक कंटेनर अशा प्रकारचं कंटेनर पकडूयात आणि ह्या कंटेनरमध्ये सपोज करा ह्या कंटेनरला आपण कितीही हीट केलं काय म्हणते मी सपोज ह्या कंटेनरला कितीही हीट केलं तरी हे कंटेनर काय होणार नाही फुटणार नाही काय होणार नाही बस्ट होणार नाही ओके मग ह्याच्यामध्ये मित्रांनो आपण जर असे काही आईस क्यूब्स जर घेतले काय घेतले आईस क्यूब्स जर घेतले सपोज ह्याच्यामध्ये आपण काही आईस क्यूब्स जर घेतले तर आईस क्यूब्स घेतल्यावर ह्याला हीट केल्यावरती काय होईल काय होईल ओके सो कळालं असेल तुम्हाला काय होईल सॉलिडचं कन्वर्जन कशामध्ये होईल लिक्विडमध्ये म्हणजेच काय हे आईस क्यूब्स विल कन्वर्टेड इन दी सॉलिड आईस क्यूब्स विल कन्वर्टेड इन टू द लिक्विड स्टेट अँड इफ अगेन जर अजून जर ह्याला आपण असंच हीट करत राहिलो तर ह्या लिक्विडचं देखील काय होईल लिक्विडचं देखील काय होईल
लिक्विड चे इव्हॅपोरेट होऊन सगळा लिक्विड काय होईल, गॅस होईल. आणि ह्या गॅस झाल्यानंतर देखील जर आपण ह्याला असंच कंटिन्युअसली हीट करत राहिलं, आणि हे जसं की तुम्हाला माहिती अगोदर सांगितलं हे कंटेनर बस्ट होणार नाही, जर हे इमॅजिनरी असं जर एक कंटेनर पकडलं आणि ह्याला जर ह्या गॅसला जर आपण हीट करत गेलो हीट करत गेलो करत गेलो, तर केल्यानंतर काय होईल, हीट केल्यावर हा गॅस काय होईल, ह्या गॅस मध्ये हा गॅस कसला तयार होईल, आयोनाइज्ड गॅस तयार होईल. कसला गॅस तयार होईल, आयोनाइज्ड गॅस तयार होईल. कसला गॅस, आयोनाइज्ड गॅस. आयोनाइज्ड गॅस म्हणजे काय असतो समजा मित्रांनो, तुम्हाला माहिती फ्री इलेक्ट्रॉन्स कॅन कंडक्ट दी इलेक्ट्रिसिटी. सो ह्या गॅसला जर तुम्ही आपण जर खूप हीट केलं, गॅस ध्यानात ठेवा, जर गॅसला जर आपण खूप जास्त प्रमाणात जर हीट केलं तर कसला गॅस तयार होतो, आयोनाइज गॅस. मीन्स द गॅस विच कंटेन्स द फ्री इलेक्ट्रॉन्स, ज्या गॅसमध्ये काय असतात फ्री इलेक्ट्रॉन्स म्हणजे फ्री आयन्स असतात, त्याला काय म्हणतात आयोनाइज गॅस. मग हा गॅस काय करू शकतो, आयोनाइज गॅस कॅन कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी, कॅन कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी. मग हे आयोनाइज गॅस म्हणजेच कोणतं मिडियम असतं, तर ते असतं मित्रांनो प्लाझ्मा मिडियम. कोणतं मिडियम असतं, प्लाझ्मा मिडियम. ओके, प्लाझ्मा मिडियम काय आलं, प्लाझ्मा मिडियम हे कसं तयार होतं मित्रांनो, जेव्हा एखाद्या गॅसला जर खूप जास्त प्रमाणात जर आपण जर काय केलं त्याला हीट केलं तर तो गॅस कसा होतो, आयोनाइज होतो. आयोनाइज म्हणजेच नेमका कसा, तर त्या गॅसमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स येतात आणि ते फ्री इलेक्ट्रॉन्स आल्यामुळं काय होतो, तो गॅस काय त्याच्यातून आपण त्याच्यामधनं करंट हे फ्लो होऊ शकतो. ओके, आता आपल्या गॅसमधनं करंट फ्लो होतं का, आपल्या एअरमधून करंट फ्लो होतं का, तर नाही. पण प्लाझ्मा हे असं मिडियम आहे, हा अशा प्रकारचा आयोनाइज गॅस आहे की ज्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी काय होऊ शकते, फ्लो होऊ शकते. मग असं मिडियम कुठं एक्झिस्ट करतं, असं मिडियम हे कुठं एक्झिस्ट करतं, तर असं मिडियम हे स्टार्स स्टार्स वगैरे हे कशापासून, कोणत्या मिडियमपासून बनलेले आहेत मित्रांनो, सॉलिड नाही, लिक्विड नाही, गॅस पण नाही. ते कोणते स्टार्स हे कशापासून बनलेले आहेत, प्लाझ्मा मिडियमपासून. कशापासून बनलेले आहेत, प्लाझ्मा मिडियमपासून. सो नेक्स्ट इज द बोस आइन्स्टाईन कंडेन्सर. ओके, पाचवं आहे बोस आइन्स्टाईन कंडेन्सर. ओके, सो बोस आइन्स्टाईन सत्येंद्रनाथ बोस मित्रांनो हे भारतीय शास्त्रज्ञ होते. सत्येंद्रनाथ बोस आणि आइन्स्टाईन सगळ्या सर्वांना माहिती आहेत, अल्बर्ट आइन्स्टाईन, या दोन महान सायंटिस्टनी काय केलेलं होतं, हे पाचवं स्टेट ऑफ मॅटरची डिस्कवरी कोण केलेली आहे, या दोघांनी केलेली आहे, बोस आइन्स्टाईन. म्हणून ह्यांना काय म्हटलं जातं, बोस आइन्स्टाईन कंडेन्सर. ओके, सो हे मिडियम हे स्टेट ऑफ मॅटर कसं तयार झालेलं, वेन सॉलिड्स आर कूल टू, वेन सॉलिड्स आर, ज्यावेळेस समजा सॉलिड्सला काही ठराविक सॉलिड्सला जर आपण -273.15 degree Celsius ध्यानात ठेवा, वॉट -273.15 degree Celsius म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचरला जर कूल केलं, ऍब्सोल्यूट झिरो, वॉट वेन सॉलिड्स आर कूल टू, वेन सॉलिड्स आर कूल टू -273.15 degree Celsius दॅट इज ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर, त्यावेळेस काय होतो, हे हा सॉलिड पासून ह्या सॉलिडचे सर्व आयटम्स काय होतात, एकत्र येऊन, काय म्हणतो मी, ह्या सॉलिड्सचे सर्व आयटम्स एकत्र येऊन काय तयार करतात, एक सुपर आयटम तयार करतात. काय करतात, एक सुपर आयटम तयार करतात, आणि ह्यालाच काय म्हणतात, मग त्याच मिडियमला काय म्हणतात, बोस आइन्स्टाईन कंडेन्सर. ओके, पाच स्टेट ऑफ मॅटर काय आले, सॉलिड लिक्विड गॅस प्लाझ्मा अँड बोस आइन्स्टाईन कंडेन्सर. ओके, सो नेक्स्ट बिट वी विल सी दॅट इज द ऍटम. एव्हरी नॉन लिव्हिंग मॅटर वी ॲज यू ऑल ऑफ नो, लिव्हिंग मॅटर इज मेड अप फ्रॉम सेल्स अँड नॉन लिव्हिंग मॅटर इज मेड अप फ्रॉम ऍटम. नॉन लिव्हिंग थिंग्स हे सर्व कशापासून बनलेले असतात, ॲटम्सपासून. तर ॲटमचं स्ट्रक्चर तुम्हाला काय हे माहीतच आहे, ॲटमच्या सेंटरला काय असतं, एक न्यूक्लियस असतं मित्रांनो. काय असतं ॲटमच्या सेंटरला, न्यूक्लियस, अँड न्यूक्लियस कॅरीज प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. न्यूक्लियस कॅरीज टू सब ऑटॉमिक पार्टिकल्स. ॲटमच्या स्ट्रक्चरमध्ये बघा, ॲटम हॅज द इनर पार्ट, ॲटमच्या इनर पार्टला काय म्हणतात, न्यूक्लियस, आणि आउटर पार्टला काय म्हणतात, शेल्स ऑर ऑर्बिट्स. काय म्हणतात, इनर पार्ट, परत एकदा, इनर पार्टला काय म्हणतात मित्रांनो, न्यूक्लियस. काय, न्यूक्लियस. आणि आउटर पार्टला काय म्हणतात, ऑर्बिट्स किंवा शेल्स.
हे जे दिसायला सर्कल सारखे दिसायला लागले ह्याला काय म्हणतात की आउटर पार्टला ऑर्बिट्स किंवा शेल्स. ओके परत एकदा इनर पार्टला न्यूक्लियस अँड आउटर पार्ट इज कॉल्ड एज अ ऑर्बिट्स ऑर शेल. सो इनर पार्ट ऑफ दॅट इज न्यूक्लियस. न्यूक्लियस कंटेन्स टू सबऑटॉमिक पार्टिकल्स प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. ऍज प्रोटॉन्स आर पॉझिटिव्हली चार्ज सबऑटॉमिक पार्टिकल्स. प्रोटॉन्स हे कसले असतात मित्रांनो पॉझिटिव्हली चार्ज सबऑटॉमिक पार्टिकल्स. प्रोटॉन्स हे कसले असतात पॉझिटिव्हली चार्ज सबऑटॉमिक पार्टिकल्स. अँड इलेक्ट्रॉन्स आर सॉरी न्यूट्रॉन्स आर चार्जलेस. न्यूट्रॉन्स हे कसे असतात चार्जलेस. म्हणजे न्यूक्लियसमध्ये जे दोन सबऑटॉमिक पार्टिकल्स आहेत ते प्रोटॉन्सवरती कसल्या प्रकारचा चार्ज असतो पॉझिटिव्ह आणि न्यूट्रॉन्स कसले असतात हे चार्जलेस असतात. त्यामुळं न्यूट्रॉन्स तर चार्जलेस आहेत आणि प्रोटॉन्सवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. त्यामुळं काय नेट पॉझिटिव्ह चार्ज हा न्यूक्लियसवरती कसला असतो पॉझिटिव्ह चार्ज बिकॉज न्यूट्रॉन्स आर चार्जलेस. सो न्यूक्लियसवरती कोणता चार्ज असतो नेट चार्ज कुठला असतो पॉझिटिव्ह चार्ज. मग आणि ह्या इलेक्ट्रॉन्स हे ऑर्बिट्समध्ये कोण रिव्हॉल्व करत आहे तर हे कोण रिव्हॉल्व करतात हे इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व करत असतात. हे इलेक्ट्रॉन्स कसे कसले चार्ज असतात इलेक्ट्रॉन्स कसला कॅरी चार्ज कॅरी करतात निगेटिव्ह चार्ज कॅरी करतात मित्रांनो. कसला कोणत्या प्रकारचा निगेटिव्ह चार्ज. ओके मग हे इलेक्ट्रॉन्स काय हे न्यूक्लियसवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि इलेक्ट्रॉन्सवरती निगेटिव्ह चार्ज आहे. तर मग ह्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जमध्ये एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असल्यामुळे काय हे इलेक्ट्रॉन्स ह्या ऑर्बिटमध्ये काय करतात या न्यूक्लियसच्या सभोवताली काय करत असतात ते रिव्हॉल्व करत असतात. कशामुळं तर ड्यू टू द फोर्स ऑफ अट्रॅक्शन. कशामुळे ड्यू टू द फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ओके अंडरस्टूड. तर हे कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी ॲटमची. ॲटम द सेंटर ऑफ द ॲटम इज कॉल्ड एज ॲटम हॅज टू पार्ट बेसिकली. इनर पार्ट इज कॉल्ड एज अ न्यूक्लियस. न्यूक्लियस कंटेन्स टू सबऑटॉमिक पार्टिकल्स प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. प्रोटॉन आर पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स न्यूट्रॉन्स आर चार्जलेस. अँड आउटर ऑर्बिट अँड आउटर पार्ट ऑफ अन ॲटम इज कॉल्ड एज अ ऑर्बिट्स ऑर शेल. ऑर्बिट्स ऑर शेल. पहिल्या ऑर्बिटला काय म्हणतात के ऑर्बिट. सेकंड ऑर्बिटला एल के एल. थर्ड ऑर्बिटला एम आणि फोर्थ ऑर्बिटला एन ऑर्बिट. सो ऑर्बिट्सचे नाव काय असतात के एल एम एन हे अशा प रकारे हे आपण पुढे पाहूया. ज्यावेळेस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन शिकत असतो त्यावेळेस आपण काय करूया हे ॲटमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वगैरे आपण सर्व काही पाहूया त्यावेळेस. ओके सो ॲटम्सपासून मी आता काय बनतात मित्रांनो ॲटम्सपासून बनतात बेसिकली आपल्याला तीन ह्या तीन कन्सेप्ट समजणं खूपच गरजेचे आहे. कारण चॅप्टरच आपला चॅप्टरचं नाव काय बघा पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. सो आपल्याला एलिमेंट्स कळणंच खूप गरजेचं आहे. एलिमेंट्स हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. तर एलिमेंट्स हे काय असतात बघा एलिमेंट्स आर द सबस्टन्सेस हॅविंग सेम टाईप ऑफ ॲटम्स. काय एलिमेंट्स आर द सबस्टन्सेस सबस्टन्सेस हॅविंग सेम टाईप ऑफ ॲटम्स. अंडरलाईन करतो मी हॅविंग सेम टाईप ऑफ ॲटम्स. एलिमेंट्स हे असे सबस्टन्सेस असतात ज्याच्यामध्ये काय सेम टाईप ऑफ ॲटम्स असतात. कसे सेम टाईप्स ऑफ ॲटम म्हणजे असा कुठलाही सबस्टन्स जर त्याच्यामध्ये एकाच प्रकारचे जर काय असतील ॲटम्स असतील एकाच प्रकारचे जर सेम टाईप ऑफ ॲटम्स असतील तर त्याला त्या सबस्टन्सला काय म्हणतात आपण एलिमेंट्स. सबस्टन्स हॅविंग सेम टाईप ऑफ ॲटम्स आर कॉल्ड एज द एलिमेंट्स. आता बघा ओके सपोज दिस इज द 24 कॅरेट गोल्ड बिस्किट. आता हे 24 कॅरेट एक गोल्डचं काय असेल जर समजा बिस्किट असेल तर यामध्ये जे ॲटम्स असतील हे सर्व कसे असतील मित्रांनो सर्व ॲटम्स कसे असतील सेम असतील. आणि हे सर्वच्या सर्व ॲटम्स कशाचे असतील गोल्डचे असतील. कशाचे असतील गोल्डचे. हे सर्व ॲटम्स कशाचे असतील असे गोल्डचे असतील. या अशा ह्याला काय म्हणतात जर सर्व ॲटम जर सेम असले ज्या सबस्टन्समध्ये सर्व ॲटम जर सेम असतील तर त्याला काय म्हटलं जातं एलिमेंट्स. आणि हे एलिमेंट्स कोणते हायड्रोजन हेलियम क्लोरीन सोडियम कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन दीज ऑल आर द एलिमेंट्स. असे किती प्रकारचे एलिमेंट्स आहेत मित्रांनो 118+ एलिमेंट्स. काय आत्तापर्यंतच्या ह्याच्यामध्ये किती एलिमेंट्स आहेत 118+ एलिमेंट्स आजपर्यंत काय शोध लागलेला 118+ एलिमेंट्सचा. एलिमेंट्स म्हणजे काय
elements are the substances having same type of atoms, having same type of atoms म्हणजे असा सबस्टन्स ज्याच्यामध्ये प्रत्येक ऍटम हा कसा आहे सारखा आहे, ज्याच्यामध्ये काय प्रत्येक ऍटम हा कसा आहे सारखा आहे। आता बघा ह्या गोल्डच्या ह्याच्यामध्ये कसा आहे, ह्या बिस्किटमध्ये इतर सर्व ऐटम्स कसे आहेत सारखे आहे, ह्याला काय म्हटलं जातं एलिमेंट्स। ओके, ज्याच्यामध्ये एलिमेंट्स ज्याच्यामध्ये ऐटम्स हे सर्व सेम टाइप्स आहेत त्याला काय म्हणतो आपण एलिमेंट्स। त्यानंतर आपण नेक्स्ट बिट पाहूयात, तो म्हणजे कोणता आहे कंपाऊंड्स। कंपाऊंड्स आर द सबस्टन्सेस हॅविंग डिफरंट टाइप्स ऑफ ऐटम्स, कंपाऊंड्स आर द सबस्टन्सेस हॅविंग डिफरंट टाइप्स ऑफ ऐटम्स। आता बघा कंपाऊंड वॉटर इज अँड कंपाऊंड, वॉटर इज अँड कंपाऊंड, वॉटर कंटेन्स टू डिफरंट टाइप्स ऑफ ऐटम्स। आता इथे कोणत्या कोणत्या प्रकारचे ऐटम्स आहेत मित्रांनो, इथे हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे दोन वेगवेगळ्या प्रकारचे डिफरंट टाइप ऑफ ऐटम्स आहेत, म्हणजे डिफरंट टाइप ऑफ ऐटम्स पासून काय बनतात कंपाऊंड्स, काय बनतात कंपाऊंड्स। हे पहा नीट पहा, हायड्रो हे वॉटर आहे, H2O हे कशापासून बनलेलं आहे वॉटर पासून, ह्याच्यामध्ये किती प्रकारचे ऐटम्स आहेत दोन प्रकारचे H आणि O, H म्हणजे हायड्रोजन आणि O म्हणजे ऑक्सिजन। आता HCl, HCl मध्ये कोणते दोन डिफरंट टाइप ऑफ ऐटम्स कोणाकोणाचे आहेत तुम्ही सांगू शकता, हायड्रोजन आणि क्लोरीन, कशाचे हायड्रोजन आणि क्लोरीन। ओके, परत तिसरं कुठलं आहे NaCl, ह्याच्यामध्ये किती प्रकारचे ऐटम्स आहेत दोन प्रकारचे, एक कुठला Na म्हणजे सोडियम आणि Cl म्हणजे क्लोरीन, ह्याच्यामध्ये पण काय आहे डिफरंट टाइप ऑफ ऐटम्स। सो कंपाऊंड्स आर द सबस्टन्सेस हॅविंग डिफरंट टाइप ऑफ ऐटम्स, कंपाऊंड्स आर द सबस्टन्सेस हॅविंग डिफरंट टाइप ऑफ ऐटम्स, कळालं हे कंपाऊंड सर्वांना। तर कंपाऊंड्स हे काय असतात, कंपाऊंड्स आर द सबस्टन्सेस हॅविंग डिफरंट टाइप ऑफ ऐटम्स अँड एलिमेंट्स आर द सबस्टन्सेस हॅविंग सेम टाइप ऑफ ऐटम्स, हे एलिमेंट्स आणि कंपाऊंड्स कळाले तुम्हाला। आता तिसरा बघूयात आणि हे सर्वात महत्त्वाचं मॉलिक्युल्स, मॉलिक्युल्स म्हणजे काय असतात, हे मॉलिक्युल्स म्हणजे काय असतात, तर हे मॉलिक्युल्स हे दोन प्रकारचे असतात, एक असतात मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट, एक असतात मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट आणि दुसरा असतो मॉलिक्युल्स ऑफ कंपाऊंड्स, दुसरा असतं मॉलिक्युल्स ऑफ कंपाऊंड। पहिलं काय मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स, पण मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट मीन्स द ग्रुप ऑफ सेम टाईप ऑफ ऐटम्स, ग्रुप ऑफ सेम टाईप ऑफ ऐटम ऑफ सेम एलिमेंट्स। जसं सपोज करा आता सेम टाइप ऑफ ऐटम्सचा जर ग्रुप असेल, आता समजा हे सेम टाइप कुठले आहेत, इथे दोन हायड्रोजनचे ऐटम आहेत, हे हायड्रोजन हायड्रोजन कसे आहेत सेम टाइप आहेत ना, मग त्या अशाच ह्याला काय म्हटलं जातं तर मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट, मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट कशाला म्हणतात, जर दोन सेम प्रकारच्या ऐटमचा जर ग्रुप असेल तर त्याला काय म्हटलं जातं मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट। आता बघा हे O2, O2 म्हणजे काय, इथे दोन ऐटम आहेत कुणाकुणाचे ऑक्सिजनचे, मग ह्यालाच काय म्हणू शकतो आपण मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट। जर ऐटम्सचा जर ऐटम्स एखाद्या ग्रुपमध्ये जर दोन्ही ऐटम्स जर दोन्ही ऐटम जर सारखे असले, दोन्ही किंवा तीन कसे जास्त असले, तर ते जर सेम असले तर त्याला काय म्हणायचं मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट। ओके, Cl2 मध्ये तुम्हाला पण कळेल किती ऐटम्स आहेत Cl चे, दोन ऐटम, हे दोन्ही ऐटम्स कसे आहेत सारखे। बघा मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स म्हणजे काय, ग्रुप ऑफ सेम टाइप ऑफ ऐटम्स, काय ग्रुप ऑफ सेम टाइप ऑफ ऐटम्स, ग्रुप ऑफ सेम टाइप ऑफ ऐटम्स, ग्रुप ऑफ सेम टाइप ऑफ ऐटम्स। सिमिलरली नायट्रोजन मध्ये, नायट्रोजन मध्ये किती ऐटम्स आहेत, तीन नायट्रोजनचे, आणि हे तीनही ऐटम्स कसे आहेत सिमिलर आहेत सेम टाइपचे, त्यामुळं मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स आर द ग्रुप ऑफ सेम टाइप्स ऑफ ऐटम्स। ओके, सो अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, मॉलिक्युल्स ऑफ कंपाऊंड्स, मॉलिक्युल्स ऑफ कंपाऊंड्स आर द ग्रुप ऑफ सेम टाइप ऑफ कंपाऊंड्स, मॉलिक्युल्स ऑफ कंपाऊंड्स इज द ग्रुप ऑफ सेम टाइप ऑफ कंपाऊंड। आता बघा आपण आताच कंपाऊंड शिकलेले, जर ह्या कंपाऊंडचे सेम कंपाऊंडचा जर ग्रुप असेल, मीन्स सेम कंपाऊंडचा ग्रुप म्हणजे जर समजा वॉटर हा एक कंपाऊंड आहे, आणि जर समजा ह्याचे जर असेच टेन वॉटरचे मॉलिक्युल्स, टेन वॉटरचे कंपाऊंड जर एकत्र आले तर त्याला काय म्हणतात मॉलिक्युल्स ऑफ कंपाऊंड, काय म्हणतात त्याला मॉलिक्युल्स ऑफ कंपाऊंड। आता इथे मी लिहिले 2 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर, 3 मॉलिक्युल्स ऑफ HCl। ओके, तर हे पण कळालं तुम्हाला मॉलिक्युल्स ऑफ कंपाऊंड म्हणजे काय, मॉलिक्युल्स ऑफ कंपाऊंड। आता बघा
10 मॉलिक्यूल्स ऑफ NaCl, मग हे काय झाले 10 मॉलिक्यूल्स ऑफ NaCl। आता हा NaCl हा काय आहे, कंपाउंड आहे, 10 हा जर असं जर असेल तर ह्याला काय म्हणायचं, मॉलिक्यूल्स ऑफ कंपाउंड। जर फक्त असे असेल तर त्याला काय म्हणायचं, कंपाउंड, आणि जर फक्त असं असेल तर ह्याला काय म्हणायचं, एलिमेंट। काय म्हणायचं, एलिमेंट। आता कळलं असेल तुम्हाला बऱ्यापैकी। अजून एकदा सांगतो, इम्पॉर्टंट आहे, समजून घ्या। आता बघा, हे जर अशा प्रकारे जर लिहिलं मी के एच टू ओ, ओके एच सी एल, 12 मॉलिक्यूल्स ऑफ एच टू एल, हा काय झाला आता, मॉलिक्यूल्स ऑफ कंपाउंड झाला। हा काय झाला, मॉलिक्यूल्स ऑफ कंपाउंड। जर मी हे 12 काढून टाकलं, आता हा काय झाला, एक कंपाउंड झाला। हा काय झाला, एक कंपाउंड झाला। आणि जर समजा ह्याच्यामधनं मी फक्त सी एल काढून टाकलं, तर हा काय झाला, एक सिंगल एलिमेंट झाला। सिंगल काय झाला, एलिमेंट, ओके। सो ह्याच्या पुढे आता आपल्याला चार डिफरंट लॉज बघायचे आहेत, ते लॉज आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये पाहूया।